यार मैं असे काही क्षण येतात जिथे आपल्याला माहित असतं की आपणच या गोष्टीसाठी डिझर्विंग आहोत. बस मैं ही पण आपल्या जवळच्या काही माणसांसाठी आपण सॅक्रिफाईस करतो. मी तेच केलं. म्हणजे बेबी तू माझ्याकरता काय सॅक्रिफाईस केलंस? तुझ्यासाठी नाही रे, काव्यासाठी. माझ्यास मी काय केलं? तू नाही, मी केलं. मला माहितीये मी खूप उत्कृष्ट डान्सर आहे, पण राघवच्या म्युझिकल मध्ये तुला काम मिळावं फक्त म्हणून मी वाईट नाचले. मुद्दाम. आणि मी जाहीर माघार घेतली म्हणजे मी इतकी अप्रतिम आणि उत्कृष्ट डान्सर असून फक्त तुझ्यासाठी. पण बघा तिला काही आहे का त्याच? बघा साधं थँक्यू पण नाही म्हणाली मला. अरे बेबी बेबी आय एम सो सॉरी, इथे ना मिठी मारायची, पाय दुखतोय. आय एम सो सॉरी बेबी, आय लव यू, आय लव यू डार्लिंग, लव यू टू. थँक्यू, तू माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलंस ना. थँक्यू. मला कोणी मिठी मारेल? चल चल, अजिबात नाही. ओके, स्वतःलाच मारतो. काय करतोस? सॉरी सॉरी. हे बघा काय हे. रितेशने लेटर लिहून दिले ज्यामध्ये त्याने आकांक्षा मॅडमची माफी मागितली आणि विवाह मंडळात केलेली तक्रार मागे घेतली. व्हॉट रब्बिश. त्या विचित्र माणसांनी लेखी माफी मागितली आहे. बिलीव दे सर, तो मला जाडी म्हणाला होता, मला तो काव्याला जाडी म्हणाला. कॅन यू बिलीव दॅट? तो नाही 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 नाही, ऍक्च्युली लिहिलंय विनयाने त्याच्याकडनं करून घेतलंय, लिहून घेतलंय, मी बघितलं ना. काय झोल केला? झोल नाही, इकडे ऍक्च्युली माझा प्रामाणिकपणा कामी आला. आता हे लेटर एकदा आकांक्षा मॅडमनं दिलं की झालं सगळं व्यवस्थित. आम्ही जरा वाचून दाखव रे प्लीज. हा. प्रति कॉमा स्वप्नपूर्ती विवाह मंडळ संस्था कॉमा. काकू काही नाही, म्हणजे आपण सगळे इथे आलो आहोत पण श्रीकांत तिथे एकटाच बसलाय. त्याच्या इकोसाठी आपण काळोखात थांबायचं? तसं नाही पण बरोबर दिसत नाही ना असं. आपण त्याला इथे बोलवूयात ना. हा मी मी बोलतो ना. जरा नको नको. तुम्हाला काय वाटतंय? त्याला तिथे एकट्याला काळोखात सोडून मी इथे आले मला बरं वाटतंय का? हे मी त्याच्यासाठीच केलंय. त्याला ना जास्त वेळ उकाडा सहन होत नाही. घामा बरोबर त्याचा इगो विरघळला ना की इथे येतो की नाही ते बघा. जेवा जी. युएसला किती छान थंडी असते म्हणून तिथे गेलेले भारतामध्ये परत कधी येत? ओ गॉड, दिस ह्युमिडिटी इज गोइंग टू किल मी. गॉड. अरे मी कुठे? ही आकांक्षा नाही, पण सध्या मी फ्री आहे ना. तो एक नवीन नवीन गेम डाव.
डाउनलोड केलंय मी. त्याचे गोळे फेकायचे आणि प्राणी पकडायचे. भारी भारी प्राणी असतात. आणि चालता चालता असे पकडत आहेत. हे पण धमाल येते ना. बरं झालं लाईट गेले ते. युसलेस. मी इथे माझ्याच घरात गर्मीने मरतोय आणि ते तिथे एन्जॉय करतायत. चूक ह्यांची आणि भोगतोय मी. तिकडेच जाऊ का? नाही, मी आणि तिथे नो फे. काय करू काय करू. जाने जा एक बार मेरी बाहों में आ. तुझको सिखा दू है प्यार क्या. आंखों से दिल का लगाना. इसी लाऊं दिला ना. सरकना कधीपासून करतोय. हे वज्रासन करायची पद्धत आहे. मूर्ख झोपलेत आणि हळू बोल. काय चाललंय तुझ. सॉरी. चला आपण पण झोपूया आता. काय टेन्शन मध्ये कसली झोप येणार आहे. कसलं टेन्शन. झालं ना आता सगळं सॉल्व. नाही सॉल्व झालंय रे, पण माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय. मला याचं फार वाईट वाटतंय माहिती का. एक जरी फोन मी सौम्याचा उचलला नाही ना तरी ती माझ्यावर रागव. तिचंही बरोबर आहे. दिवसभर मी कामात असतो नंतरच ती फोन करते. आता काल तिच्याशी बोलण्याच्या नादात माझं बिल भरायचं राहून गेलं. आज तिला भेटलो तर ती म्हणाली की तिच्यासोबत असताना इतर कोणाचंही फोन उचलायचे नाही. त्यामुळे तुम्ही फोन करत होतात ते मला फोन घेता आले नाहीत. त्याच्याही आधी ती जेव्हा माझ्या बरोबर होती तेव्हा मी कामाच्या संदर्भात कॉन कॉलवर बोलत होतो. त्यामुळे तिच्याबरोबर नीट वेळ घालवता आला नाही. त्याची पनिशमेंट म्हणून तिच्याबरोबर 3 दिवस व्हॉलेंटरीला जायचं मला मान्य करावं लागलं. भोग कर्माची फळं. प्रेमात पडताना मजा वाटली ना. हे बघ सुमय, प्रेमाचं हे असंच असतं. सुरुवातीला वाटतं जन्नत आहे, नंतर अचानक गाडी नरकात टर्न घेते. तुला माहिती म्हणून मी कुठल्या मुलीसोबत सिरियस होतो. गाईज, दार उघडं ठेवू का? म्हणजे श्रीकांतला यावंस वाटलं तर तो येऊ शकेल. एवढा काय घाबरतो त्या डोनालला? तो खरा डोनाल नाहीये. घाबरून नाही रे. मी आपला तो एक ह्युमन बिंग आहे म्हणून. ह्युमन बिंग त्याच्यासाठी काही गरज नाहीये. यायचं तर येईल नाही तर गेला उडत. ठीक आहे, झोपतो. गुड नाईट. झोपतो रे. माझी चादर कुठे आहे? ओ शिट, आता ग्लास फुटला. आता या काचा काळोखात माझ्या पायाला लागणार. इकडे मला जावं लागेल. माझा नाईलाज आहे. ठीक आहे. तुम्ही तू परवा चाललायस. परवा? काय परवा काय? तेरवा आहे ना राघवचा बर्थडे. तेरवा आणि हा चाललाय. तू सौम्या सोबत प्लॅन केलंस कसं? सुम्या तू माझा बर्थडे कसा काय विसरू शकतोस? अरे तू माझी सिच्युएशन समजून घे ना यार. सुम्या या बाबतीत मी तुला अजिबात समजून घेऊ शकत नाहीये.